डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठी वाहिनीवरून दिनांक 13 नोव्हेंबरचा स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा भाग जर का आपण चुकवला असेल तर काळजी करू नका. आम्ही आपल्याला देत आहोत या भागाचे ठळक अपडेट्स. कवी कलोश छत्रपती संभाजी महाराजांना निरोप देतात की रामशेजच्या किल्लेदारानं एका रात्रीत ढासळलेली भिंत पुन्हा बांधलेली आहे, त्यामुळे ते किल्लेदाराच्या हिमतीचं कौतुक करतात. पण त्याचवेळी कवी कलुष त्यांना शक्यता बोलून दाखवतात की किल्ल्यासमोर लाकडी बुरुज उभा केला जाण्याची शक्यता आहे. या विचाराने शंभूराजे काहीसे विचलित होतात, मात्र त्यांना खात्री असते की जिगरबाज मावळे ही खिंड लढवणारच. शाब्दी खान आणि त्याची फौज लाकडी दमदमाची प्रतिकृती तयार करतात, जी पाहून त्याला खात्री पटते की किल्ला काबीज करणं आता अवघड नाही. तर जानकीबाईंची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेल्यामुळे शंभूराजेंची चिंता आणखीनच वाढलेली असते. पण महाराणी येसूबाई त्यांना सांगतात की आपली खरी गरज रामशेज किल्ल्याजवळ आहे, आपण रायगडावरील कारभाराची चिंता करू नये. मात्र काही केल्या शंभूराजे हे मानायला तयार नसतात. राजाराम राजे देखील कामाच्या व्यापात थकून गेलेले असल्यामुळे त्यांना प्रचंड झोप आलेली असते. त्यावेळी राणू अक्का आणि सकवारबाई त्यांना जाग्या करतात. ताराबाई देखील जानकीबाईंची काळजी घेण्यात व्यस्त असतात. तितक्यात जानकीबाई शुद्धीत येतात. त्या शुद्धीत आल्यानं अनेकांचे जीव भांड्यात पडतात. शंभूराजे देखील निर्धास्त होतात आणि पुढील मोहिमेसाठी रवाना होतात. राजवैद्य त्यांना सल्ला देतात की जानकीबाईंची तब्येत सुधारावी यासाठी त्यांना हवापालटची नितांत आवश्यकता आहे. त्याप्रमाणे त्यांचा मुक्काम पाचाड येथे हलवावा असं ठरतं. निघताना त्या राणूअक्कांना सांगतात की जर आमचं काही बरं वाईट झालंच तर राजाराम राजे यांना एकटं ठेवण्यात येऊ नये. पण राणूअक्का त्यांना सांगतात असं वाईट बोलू नये, ते ठणठणीत आहेत आणि आपण देखील लवकरात लवकर बऱ्या व्हाल. रामशेजवर किल्लेदारांची सून त्यांना खबर देते की शाब्दी खानानं दमदमा उभा करण्याची तयारी सुरू केली आहे. पण किल्लेदार निर्धास्त असतात, त्यांना खात्री असते की गनिमांना शह देता येणार नाही. तितक्यात रामशेज किल्ल्याच्या दिशेनं तोफगोळा धडकतो, त्यानंतर सर्वच जण धास्तावतात. आता रामशेज किल्ला शाब्दी खान सर करेल का हे तर आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. काय असेल जानकीबाईंच्या तब्येतीची पुढील वाटचाल हे सुद्धा आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे. या मालिकेचे अपडेट्स जर का आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर त्यासाठी फॉलो करा फक्त मराठी बस, आणि व्हिडिओला लाईक तसंच शेअर करायलाही विसरू नका. Download the Z5 app now.